उपसभापती पंचायत समिति शिराळा, हुतात्मा किसान विद्यालय माजी मुख्याध्यापक वायदंडे सर, जिजा माता विद्यालय मुख्याध्यापिका सौ चेंडके मैडम, हुतात्मा किसान विद्यालय मुख्याध्यापक एस एस खंडाळे सर, आजच्या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्ताव करणारे भाळगी सर, या मान्यवरांच्या हस्ते अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात होते. ज्या मेन हॉलमध्ये अण्णांनी अनेक संकल्प सिद्धीस नेले, त्या मेन हॉलच्या पवित्र वास्तूमध्ये हा एक अत्यंत रद्दाचा जयंती समारोह या ठिकाणी सुरू झालेला आहे. पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ नायकवडी ऑनलाईन जयंती समारोह. आजच्या कार्यक्रमाची स्वागत व प्रास्ताविक अन्य प्राध्यापक राजा बाळगी सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्याच दिवशीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाचे मार्गदर्शक माननीय वैभव काका नायकवडी, अण्णांच्या बरोबर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये प्रत्यक्ष अनेक सामाजिक चळवळीमध्ये जे सहभागी झाले, अण्णांना याची देहा याची डोळा ज्यांनी अनुभव दिला आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय बाळासाहेब नायकुडी सर. अण्णांच्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणारे त्याचे सहकारी एस आर पाटील सर आणि या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनी, 15 जुलै आपल्या सर्वांना एक प्रेरणा देणारा दिवस अशा पद्धतीनं आपण साजरा करतो. मला आठवतंय की मी 94 ला क्रांतीशी नाना पाटील महाविद्यालयामध्ये सहभागी झालो, प्राध्यापक म्हणून झालो. पण त्या अगोदर आणि त्यानंतर सुद्धा बरीच वर्ष अण्णा बाळदिवस कधीही साजरा करत नव्हते. 61 ज्या वेळेला अण्णांची आली त्यावेळेला लोकांच्यात कुतूहल झाले असं मी ऐकलंय, पण अण्णा 61 स्वीकारलेले आहेत. 75 पार केल्यानंतर सुद्धा अण्णांनी 75 स्वीकारले नाही. अण्णा त्यांच्या आयुष्यामध्ये 8 आकड्याला महत्व देत होते. त्यामुळं 15 गावातल्या लोकांनी एकत्र येऊन असा एक ठाम निर्णय घेतला की 80वा वाढदिवस अण्णांचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा. अण्णांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर अण्णा मोठे होणार होते असं नव्हतं, पण ती एक आपली जबाबदारी आहे, एक आपलं कर्तव्य आहे. 80 वर्ष अण्णांनी या देशासाठी आणि देशातल्या तळागाळातल्या रंजलेल्या गांजलेल्या अन्यायी तापमानी पीडित लोकांच्यासाठी जे काम केलेलं आहे त्या कामाला उजाळा देण्यासाठी अण्णांचा 80वा वाढदिवस साजरा झाला. आणि तेव्हापासून सातत्याने आपण 15 जुलै अण्णांचा वाढदिवस साजरा करतो. 12 अण्णांचं महानिर्वाण झालं आणि तेव्हापासून वाढदिवसाचा जयंती सोहळ्यामध्ये आपण रूपांतर केलेलं. मी नेहमी सांगतो त्या थोरा मोठ्यांच्या जयंती आणि पुण्यतिथ्या का साजऱ्या करायच्या, केवळ उपचार म्हणून आपण या गोष्टी करत नाही, त्याच्या पाठीमागे एक तत्व आहे.
काहीतरी कारण. आमची आजी मला नेहमी सांगायची, दररोज संध्याकाळी ज्या वेळेला आमच्याकडे लाईट्स नव्हते, माझ्याकडे काम होतं, मी 6वीपर्यंत आमच्या घरामध्ये लाईट्स नव्हते, आणि दररोज संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर एक काम माझ्याकडे सोपवलेलं होतं की कंदील पुसायचं, रांगोळी लावून कंदिलाची काच जी असते ती काच पुसायची आणि त्यात तेल लावून ठेवायचं, नंतर अंधार पडल्यानंतर तो दिवा लावायचा. मी आजीला विचारत असे का दररोज कंदील पुसायला पाहिजे, आजी म्हणायची रात्रभर कंदील जळतो त्यावेळेला त्याच्या भोवतींनी काजळी येते आणि काजळी आल्यामुळे आतला दिवा स्पष्ट दिसत नाही, त्या दिव्याची तेजस्विता जी आहे ती तेजस्विता पाहणाऱ्याला कळत नाही. ज्या वेळेला कंदील आपण स्वच्छ पुसतो, काच स्वच्छ पुसतो, त्यावेळेला आतला दिवा कितीही प्रखर असला, कितीही तेजस्वी असला, जर काचेला काजळी असेल तर तो दिवा आपल्याला दिसणार नाही. अण्णांच्या सारखी अनेक तेजस्वी माणसं या देशामध्ये आहेत, पण समाजाच्या काचेला काजळी आलेली आहे, ती काजळी पुसल्याशिवाय त्यांची तेजस्विता आपल्याला दिसत नाही. हे जयंती आणि पुण्यतिथीचे समारंभ म्हणजे ती काजळी पुसण्याचे कार्यक्रम आहे, समजावून घेण्याचे कार्यक्रम आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, आणि नुसतं विचार समजावून घ्यायचं नाही तर त्या विचारांना आपल्या जीवनामध्ये अवलंब कसा कसा करायचा याच्या याच्या संदर्भामध्ये प्रेरणा घेण्याचा सुद्धा हा एक दिवस आहे. आपण सगळ्यांनी अण्णांना बघितले, त्यामुळे अण्णांच्या चरित्राकडे मी वळणार नाही. हे दोन तीन महत्वाच्या आठवणी फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. अण्णा स्वातंत्र्य सैनिक होती का, होते का? निश्चित होते. अण्णा स्वातंत्र्य सैनिक होते याच्या बाबतीमध्ये दुमत असायचं काही कारण नाही, आपण सगळ्यांना माहित आहे. 42 स्वातंत्र्य लढ्यामध्ये अण्णा नावाचे एक स्वतंत्र नाम मुद्रा होत, जे गिल्बर्टनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की माझी जिथे जिथे नेमणूक झाली तिथे तिथे हिंदुस्थानातल्या लोकांनी जे स्वातंत्र्य चळवळी केल्या त्या सगळ्या चळवळी मी मोडून काढल्या, पण सातारचं प्रतिसरकार जे आहे आणि त्यातले नागनाथांना जे आहेत ते नागनाथांनी निर्माण केलेलं प्रतिसरकार आणि त्यांनी केलेलं स्वातंत्र्य चळवळीचं काम मला मोडून काढता आलं नाही, उलट मला पश्चाताप करून निघून जावं लागलं, हा जो विचार आहे तो सगळ्यात मला माहित आहे. मी त्याच्या तपशिलामध्ये जाणार नाही. स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान खूप मोठं आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये म्हणजे नेहमी आपण सांगत आलेलो आहोत की देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्य हे खरोखर स्वातंत्र्य नाही, कोरे गेले आणि काळे आले ही भांडवलदारांनीच आणलेलं स्वातंत्र्य आहे असा निश्चित ठाम विचार करून अण्णा सत्तेमध्ये सहभागी झाले नाहीत. आणि दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धासाठी जे गरिबांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य होतं, त्या काळातल्या रंजलेल्या गाजलेल्या अन्यायी अपमानित पीडित लोकांना अभिप्रेत असलेलं जे स्वातंत्र्य होतं, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक चळवळी केल्या. नुसत्या सामाजिक चळवळी केल्या नाही, अण्णांचं मोठेपण मला काय दिसतं काही कोणी सर की अण्णांनी रस्त्यावर उठून उभारून नुसतं घोषणा दिले नाही, अण्णांनी जे काम हातात घेतलं ते काम सत्यामध्ये उतरवता येतं हे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये हुतात्मा संकुलाच्या माध्यमातून, शिक्षण आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. कृतिशील अशा पद्धतीचे तत्वज्ञ म्हणजे अण्णा होते. तत्वज्ञान सांगणारे या देशामध्ये खूप मोठे आहेत, त्यांना साधी डिग्री सुद्धा काढता आलेली. तत्वज्ञान खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगणारे, साधी डिग्री सुद्धा त्यांना काढता आली नाही. रस्त्यावर घोषणा देणारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण रचनात्मक काम, तत्व आणि विचार या दोन्हींची अशा पद्धतीनं सांगड घालून रचनात्मक पद्धतीनं काम करण्याचं काम फक्त हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या माध्यमातून करता येतं हे अण्णांनी सिद्ध करून दिलेला हेही तुम्हाला माहित आहे. माझा शेवटचा जो मुद्दा तो हा मुद्दा आहे की अण्णा स्वातंत्र्य सैनिक होते, स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये त्यांनी हुतात्मा पॅटर्न निर्माण केला, हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाची निर्मिती केली, रचनात्मक कार्याचा पायाभरणी अशा पद्धतीने केला, पण अण्णा एवढे मर्यादित नव्हते. अण्णांच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम होते. नुसतं अस्तपैलू नव्हते ते,
अनेक आयाम हजारों आयाम होते त्यातला मला भावलेला आयाम जो आहे तो म्हणजे अन्न माणूस म्हणून सर्वश्रेष्ठ होते जे आज दुर्मिळ आहे ते फार दुर्मिळ आहे अन्नाचं माणूस असणं कारण सगळी असं म्हणतात बरं का एक राज्यशास्त्रामध्ये एक कन्सेप्ट आहे पॉवर करप्ट्स अ मॅन सत्ता ही माणसाला भ्रष्ट बनवतो पण अण्णांनी या राज्यशास्त्रामधल्या नियमाला छेद दिला खरं म्हणजे एवढी मोठी सत्ता अण्णांनी निर्माण केली होती पण कुठेही स्वतःच्या चारित्र्यावर एक छोटासा डाग सुद्धा अण्णांनी लावून घेतला नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण अण्णा स्वच्छ निर्मळ निरागस मनाचे माणूस होते तीन महत्वाची विशेषतः आपण समजावून घेणं महत्वाचे ते स्वच्छ होते निरागस होते आणि निर्मळ मनाचे ते माणूस होते हा फार महत्वाचा मुद्दा गोव्याला बीएसपीनी गोव्याच्या विधानसभेसाठी आमदार उभे केले होते बहुजन समाज पार्टी काशीराम त्यावेळेला आयात होते आणि काही लोकांना अण्णांनी बरोबर घेऊन तिथे प्रचारासाठी आम्ही जवळजवळ एक महिनाभर गोव्यामध्ये होतो माणूस म्हणून किती महत्वाचे खरं म्हणजे मी अण्णांच्या दृष्टिकोनातून कोण होतो एक त्यांच्या संस्थेतला सेवक होतो कर्मचारी होतो मला त्या पद्धतीने ट्रीटमेंट देता आली असती की नाही अण्णा सनराईजला उभे राहिलेले होते हॉटेल सनराईज थ्री स्टार हॉटेल होतं मला अजूनही आठवत आहे उत्तम इथे असेल तर त्याला ही घटना आठवते की मला माहित नाही पण उत्तम त्याला साक्षी आहे थ्री स्टारला होते अण्णा सनराईजला होते आणि मी बसनी गेलो आणि मी 25 स्टँडवर उभारून त्यावेळेला मोबाईल नव्हते लँडलाईन्स होते अण्णाने एक नंबर दिलेला होता त्या नंबरवर तुम्ही 25 स्टँडवर आल्यानंतर फोन करा म्हणून सांगितलं होतं मी ती चिठ्ठी जपून ठेवून गेलो होतो आणि त्या नंबरवर मी एसटीडी बूथवरून फोन केला आणि त्या हॉटेलला लागला अण्णांनी फोन उचलला आणि म्हणालो मला पत्ता सांगा मी रिक्षाने येतो अण्णा म्हणले रिक्षाने तुम्ही तिथेच थांब 8 नंबर निळी कॉन्टेसा होती मला अजूनही आठ माणूस म्हणून किती निरागस असतात माणसं आणि का माणसाच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोचतात शिवाजी महाराजांच्या साठी माणसं मारायला का तयार झाली ते तुम्ही त्यांचं पुस्तक वाचलेलं असेल पानसऱ्यांचं की मरणाहुतीच्या प्रेरणा असा एक स्वतंत्र प्रकरण आहे त्याच्यामध्ये का मरायला माणसं तयार झाली कारण शिवाजी एक चारित्र्यवान निर्मळ विरागस असं व्यक्तिमत्व होतं माणूस होते ते राजे होते हे महत्वाचं आहेच पण ते माणूस होते आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला कर्मचाऱ्यांना आपण ट्रीटमेंट देतो त्यावेळेला ती माणसं मरायला सुद्धा त्या काय दिलं अण्णाने मला सांगितलं तुम्ही तिथे करू नका अमुक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ओळखण्यासाठी ड्रायव्हरला ओळखण्यासाठी तुम्ही तिथे उभे राहा मी तिथे थांबलो प्लॅटफॉर्मवर म्हणजे त्या बसच्या प्लॅटफॉर्मवर आणि मग अण्णांनी त्यांची निळी कॉन्टेसा मला पाठवली माझ्या अंगावर शहर आले डोळ्यातून पाणी आलं अण्णा ज्या गाडीमधून बसून फिरताय त्या गाडीमध्ये बसण्याचा तोपर्यंत आम्ही कधी अँबॅसिडर मध्ये सुद्धा बसलेलो नव्हतो ही वस्तुस्थिती पण ते निळ्या कॉन्टेसा मध्ये मला बसून घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्या सनराईज मध्ये उतरले आम्ही उतरलो होतो ठीक आहे मी 6 पोहोचलो होतो 6:30-7:15 पर्यंत त्या हॉटेलमध्ये पोहोचलो चहा पाणी वगैरे घेतलं तिथपर्यंत सुद्धा ठीक आहे कैरीच्या जंगलामध्ये बाकीच्यांची राहण्याची व्यवस्था केली म्हणजे इथले काही लोक त्यावेळेला होते तर त्यांना आठवत असेल पण रात्री जाणं बरोबर नाही अण्णा म्हणाले आता तुम्ही माझ्याजवळच थांबायचे मला सगळ्यात टेन्शनचा दिवस जर माझ्या आयुष्यामधला असेल तर अण्णांचा जवळ बरोबर छान ठीक आहे म्हणलं मी खाली झोपतो उत्तम बरोबर नाही म्हणले अण्णा डबल कॉट होतं त्या हॉटेलमध्ये अण्णा म्हणले तुम्ही माझ्या शेजारी झोपलं पाहिजे मी अस्वस्थ झालो 1-2 मिनिटं झोपलो असेल पण माझ्या अंगातून काहीतरी ज्वाळा बाहेर पडतायत असं मला वाटायला लागलं आणि मी पटकन अण्णांना म्हणालो अण्णा मला इथं झोप लागणं शक्य नाही मी खाली झोपतो आणि मग ते म्हणाले ठीक आहे तुमचं मी मन समजून घेऊ शकतो म्हणले त्यांनी एका त्या वेटरला बोलून घेतलं आणि गाडी टाकायला लावली आणि मी तिथं झोपलो बरोबर 12 होते अण्णा उठले आणि म्हणाले उत्तम किती वाजले उत्तम म्हणायचं 10
वाजले होते 12, 10 वाजले त्यांना तुम्ही झोपा, 2 वाजता अण्णा उठले, उत्तम किती वाजले? उत्तम म्हणाला आत्ता 12 वाजले, झोपा. परत 4 वाजता अण्णा उठले, किती वाजले? उत्तम म्हणाला आत्ता 3 वाजले, झोपा. आणि अण्णा 5 वाजता स्वतः उठले, आंघोळीला गेले, आंघोळ करून आले आणि उत्तम आंघोळीला गेला, मला जवळ बोलून घेतलं. माणूस म्हणून किती महत्वाचा आहे हा मुद्दा मला, मी त्याच्या बरोबर राहिलो हे मला सांगायचं नाही. विचार करण्याची पद्धत काय, का माणसं मोठी होतात, का त्यांना पद्मभूषण मिळत, हे सूत्र समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मला माझ्या त्यांच्या जवळ बसून घेतलं आणि म्हणाले, माळगी सर, रात्री उत्तम खोटं बोलत होता तुम्हाला माहित आहे का? होय माहित आहे. गैरसमज करून घ्यायचं नाही म्हटलं. उत्तम खोट बोलत नव्हता, मला झोप मिळावी म्हणून माझी काळजी करत होता. एखाद्या सेवकाला कशा पद्धतीनं समजावून घ्यायचं हे तत्व आणि माझ्या अंगावर शहारे आले की अण्णाला कळत होता बरोबर किती वाजले हे कळत होतं, पण तरी देखील ते विचारत होते आणि उत्तम खोट बोलत होता सातत्याने, आणि तरीही ते कसं समजावून घेत होते हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. माणूस असणं आणि त्याच्यातल्या त्यात सगळे माणसं असतातच, पण निरागस असणं, निष्पाप असणं, निर्मळ असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. व्याघ्राचं साहित्य संमेलन या ठिकाणी घेतलेलं होतं आणि त्याच्या प्रचाराला मी हा शेवटचा मुद्दा मांडतो आणि मी थांबणार आहे पटकन. त्याच्या प्रचाराला मला आजऱ्याला पाठवलेलं होतं, आजरा गडिंगला भुदरगड करून तुम्ही यायचे. 3 दिवस मी माझ्या भागामध्ये होतो आणि तिकडून आल्यानंतर 1:30 वाजलेले होते आणि आम्ही जेवून झोपलो होतो. बरोबर 2:30 वाजता वॉचमन आला, कॉलनीमध्ये आम्ही राहत होतो त्यावेळेला, सगळे बॅचलर होतो. 2:30 वाजता एक वॉचमन आला आणि म्हणाला, तुम्हाला अण्णांनी बोलवलं, अण्णा इथे शाळेत होते. मी आलो पटकन, फोन धुतला आणि मी आलो इथे कपडे वगैरे करून आणि ते म्हणाले, बरोबर 3:30 वाजता तुम्ही औरंगाबादला बाबूराव बाबूल नावाचे एक मराठीतले साहित्यिक आहेत त्याचे केअर टेकर म्हणून 15 दिवसासाठी जायचं. गाडी तयार होती, ड्रायव्हर तयार होता आणि पैशाची व्यवस्था करून ठेवलेली होती. आणि मी म्हटलं, अण्णा 3:30 ऐवजी 5 जातो, काय फरक पडणार आहे 1.5 तासामध्ये? अण्णा किती पर्टिक्युलर होते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे काय फरक पडणार आहे, म्हणजे काय अडचण आहे तुमची सांगा. म्हणजे माझे कपडे धुतलेले, मी 3 दिवस मी दौऱ्यावर होतो आणि मला ते कपडे धुवायचे आहेत आणि मग ते मी गाडीत वाळवतो फारतात आणि कपडे धुवून मी गाडीत बसून जाईल. सर्वोदय सर होते, मला आठवते, अजून अंगावर शहारी येतात. सर्वोदय सर म्हणाले, सर्वोदय सरांना म्हणाले, अण्णा सर्वोदय सर माळगी सरांना 2000 रुपये ज्यादा द्या. आणि दिवस कुठं उगवेल, पहिलं शहर जिथं लागेल तिथं 2 ड्रेस घ्यायचे, 2 नवीन ड्रेस घ्यायचे आणि तुम्ही थांबायचं नाही. हा खूप महत्वाचा सल्ला घेतला नाही तो भाग वेगळा, पण माणसाला कामाला कसं लावायचं, कामाला कसं झुंपायचं, याच एक सुंदर निरागसपणे त्यांनी केलेलं सगळं काम आहे. अत्यंत निराग, अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या चळवळीमधल्या असतील, एकच आता तो सांगावाच वाटतो, अण्णा किती माणूस म्हणून महत्वाचे होते. अण्णांचं व्यक्तिमत्व तुम्हाला माहित आहे की किती मोठं होतं, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री सुद्धा त्यांना घाबरत होते वगैरे वगैरे वगैरे. पुण्याच्या रेस्ट हाऊसवर शरद पाटील यांना फोन करायचं, कॉम्रेड शरद पाटील यांना फोन करण्यासाठी त्या रेस्ट हाऊसच्या, त्यावेळेला मोबाईल नव्हते, नागराच्या साहित्य संमेलनाच्या वेळेला त्या रेस्ट हाऊसवर आतल्या बाजूला कुणीतरी एक खासदार, त्यावेळेला 2 एसटीडी बूथला 2 भाग असायचे, आतल्या बाजूला प्रायव्हेट बोलायचं असेल तर आतल्या बाजूला आणि जनरल बोलायचं असेल तर बाहेर असायचं, असे बूथ असायचे. त्या बूथ मध्ये त्याच रेस्ट हाऊस मध्ये राहिले असणारे कुणीतरी एक विदर्भातले खासदार बोलत होते, ते अण्णांना ओळखत नव्हते. आणि अण्णांना शरद पाटलांना फोन करायचा होता. आम्ही होतो 2-3 वॉचमन होते, जया मामा होते, पवार सर होते आणि सगळे आम्ही मिळून त्या बूथ जवळ गेलो आणि अण्णांना माहित नव्हतं. अण्णांनी फोन उचलला आणि आज खासदार जे बोलत होते त्यांचा फोन कट झाला, काहीतरी तांत्रिक बिघाड झाला, फोन कट झाला आणि तो तामातामाला बाहेर आला. कोण आहे ते म्हणले, माझा फोन कट झाला, मी कोण आहे माहित नाही का वगैरे असं तावातावानं बोलत होता. आपले वॉचमन सगळे असे हात त्याला कळत नाही का हे कोण आहे म्हणून हात वर करून बसले होते. अण्णा त्या वॉचमन समोर हात जोडले, सॉरी माझ्या. अण्णांच्या सारखा माणूस सॉरी आहे ही तर कथा संपत नाही.
कथा तिथून पुढे सुरू होते. अण्णा सॉरी म्हणले, आमच्याकडून चूक झाली, चला दुसऱ्या एसटीडी बूथवर, दुसऱ्या एसटीडी बूथवर लावलो, काही घडले नाही अशा अविर्भावामध्ये अण्णा परत गेले. त्यांनी शरद पाटलाशी फोन केला, परत आपल्या रूम मध्ये आले. आणि त्या खासदारांना मला नाव आता सांगता येणार नाही, कदाचित जयामा दुबई नाही ते सांगितले असते, तर त्या खासदाराला कुणीतरी सांगितलं हे पद्मभूषण क्रांतिकारक आपलं नागणार. माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना, ते खासदार शोधत शोधत अण्णांना रूमवर आले आणि अक्षरशः अण्णांच्या पायावर त्यांनी लोटांगण घातलं आणि म्हणाले माझी चूक झाली, मी तुम्हाला ओळखलो नव्हतो, मला चूक झाली. हे पण अण्णांनी त्यांना परत चहा दिला, ते म्हणजे तुम्ही ना आपण दोघेही समोरासमोर कधी आले नव्हते, तुम्ही मला ऐकून होता, मी तुम्हाला ऐकून होतो, पण समोरासमोर कधी आले नव्हते. माणूस म्हणून सॉरी म्हणणं इतकं सोपं नाही, लक्षात घ्या. एस ओ डबल आर वाय हे स्पेलिंग कार्ड पार करायला सुद्धा लोक दजावत नाही. ते सॉरी म्हणणं हे अण्णांचं जे व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आगळं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. अण्णांच्या चरित्रामध्ये अनेक गोष्टी आहेत, माणसांना जवळ करणं, माणसाच्या प्रेमात असलेले अण्णा नेहमी त्यांच्याजवळ माणसं असायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. असा माणसांच्यावर प्रेम करणार सज्जन पण निरागस, सज्जन पण निर्मळ असा लोकनेता या भारत भूमीच्या मातीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कुणी होऊन गेलाय असं मला वाटत नाही. त्या अण्णांना विनम्रपणे अभिवादन करतो आणि त्यांच्या चरित्रातून हा निरागसपणा, हा निर्मळपणा आपण जर स्वीकारलं तर निश्चितपणे आपल्याही व्यक्तिमत्वामध्ये भर पडेल अशी मला या ठिकाणी आशा वाटते. मी नायकोडी सरांच्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत, कारण त्यांनी प्रत्यक्ष अण्णांना अनेक गोष्टींमध्ये बघितलेले आहेत, ते वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकतील. पण हे दोन महत्वाचे जे पैलू आहेत, माणूस म्हणून अण्णाचे किती महत्वाचे आहेत त्याच्यावर मी मुद्दा म्हणून आज बोललेलो आहे. मला या ठिकाणी स्वागत प्रस्तावित करायला सांगितलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, आपल्या जबाबदाऱ्या वाढत आहेत, याचा आपण सर्वांनी भान ठेवूया अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. माणसातील माणुसकी दुर्मिळ होत असताना